नमस्कार, मी प्रथमेश जाधव, मराठी डॅकी ह्या चॅनलचा होस्ट. आत्ता सध्या इंडियन स्मार्टफोन मार्केट, जिथे पूर्णपणे चायनीज कंपनींच्या हातामध्ये आपल्याला टॉपपासून बॉटमपर्यंत पूर्ण मार्केटवरती, इंडियन स्मार्टफोन मार्केटवरती चायनीज स्मार्टफोन ब्रँड्स बघायला भेटतात. पण ह्याच्या मागे त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे ह्या चायनीज स्मार्टफोनचा, चायनीज स्मार्टफोन ब्रँडचा इंडियाला काय फायदा होतोय का नाही, व पूर्णपणे हे चायनाच बिलॉंग करतात, व आपले जे इंडियन स्मार्टफोन ब्रँड्स आहेत ते आता का नाही आहेत मार्केटमध्ये, व परत कधी येऊ शकतात, या सर्व गोष्टींवरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. व मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे चायनीज स्मार्टफोन ब्रँड्स आहेत हे इंडियाला किती फायदा करून देतात, एकदम ओरिजिनल फॅक्ट्स आणि फिगर सांगणार आहे. तर तुम्हाला सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, मला पहिल्यांदाच बघत असाल, तर या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा. कारण मराठी डेकी हा जो चॅनल आहे इथे तुम्हाला असे असे डेली मराठी डेक व्हिडिओज दिले जातात. मित्रांनो, सर्वात आधी तर 2015 आधी इंडियन स्मार्टफोन मार्केट जे होतं त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे ब्रँड्स होते ते इंडियन स्मार्टफोन ब्रँड्स होते. व इंडियन स्मार्टफोन ब्रँडची नावं काय काय होती, मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन, हे सगळे इंडियन स्मार्टफोन ब्रँड आपल्या मार्केटमध्ये एक्झिस्ट करत होते. व ह्यांचे जे स्मार्टफोन्स आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये व चांगली सेल होत होती ह्यांच्या स्मार्टफोनची. नंतर काही टाइमाने सॅमसंग या ब्रँडची एंट्री झाली इंडियामध्ये. सॅमसंगने खूप चांगला धंदा केला इंडियामध्ये व आत्तापर्यंत सॅमसंग एक्झिस्ट करते. आता टॉप ब्रँड्समध्ये सॅमसंगचं नाव येतं. ही सॅमसंग एक नॉन चायनीज कंपनी, एक इंडियन कंपनीही नाही आहे व एक चायनीज कंपनीही नाही आहे, ही एक साऊथ कोरियाची कंपनी. व त्याच्यासोबत नोकिया ही हा ब्रँड होता, तोही इंडियन मार्केटमध्ये आला. व नोकियाने असं एक हवा बनवली इंडियन मार्केटमध्ये. आपल्याला सगळीकडे जास्त करून नोकियाचे स्मार्टफोन्स बघायला भेटले. पण काही टाइमानंतर ही जी अँड्रॉइड रिव्होल्युशन आणली गुगलनी, जे सर्व स्मार्टफोनमध्ये आपल्याला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बघायला भेटलं, त्याच्यामुळे नोकिया हा जो स्मार्टफोन ब्रँड आहे तो वॅनिश झाला मार्केटमध्ये. वॅनिश झाला म्हणजे पूर्ण संपून गेला इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये. आपल्याला स्टार्टिंगला नोकिया ह्या स्मार्टफोन ब्रँड आहे, नोकिया हा एक इंडियन ब्रँड नाही आहे पण एक चांगला ब्रँड होता भारतामध्ये. लोक ह्याला ॲज अ इंडियन ब्रँड म्हणून ट्रीट करत होते इंडियामध्ये. एक चांगल्या क्वालिटीचे आपल्याला स्मार्टफोन्स प्रोव्हाइड करायचा, चांगले फीचर्स आहे त्याच्यामध्ये. पण जेव्हापासून हे अँड्रॉइड आलं, नोकियाने ह्याच्यावरती शिफ्ट न होता जे विंडोजचं ओएस होतं, जे आता नवीन नवीन लॉन्च झालेलं त्या टायमाला मायक्रोसॉफ्ट गाईड येणार, नोकियाने ते यूज केलं व नोकियाला असं वाटलं की ते यूज करून आपण हे अँड्रॉइडला कम्पीट करू शकतो. पण ते मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये जास्त आपल्याला फीचर्स नव्हते बघायला भेटत. व हे जे ॲप डेव्हलपर्स ॲप डेव्हलप करत होते, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, असे खूप सारे इतर जे सोशल मीडिया ॲप्स होते, बाकीचे जे गेम्स होते, हे जास्त करून अँड्रॉइडसाठी डेव्हलप होत जात होते. कारण अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम जे होतं ते 2015 पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड येऊन गेलेलं, पूर्ण जगामध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरलं जात होतं. व विंडोजचे जे युजर्स होते ते एका लिमिटपर्यंत युजर्स होते. म्हणून जे ॲप डेव्हलपर्स होते, जे लोक ॲप डेव्हलप करतात, ते खूप कमी ॲप्स डेव्हलप करत होते विंडोजसाठी. अशा प्रकारे हे जे विंडोज आहे हे इथं संपून गेलं व नोकिया ही जी कंपनी आहे ती त्या टायमाला पूर्ण संपून गेली. पण आपण आता त्याच्याबद्दल न बोलता, हे जे चायनीज स्मार्टफोन ब्रँड्स आता एक्झिस्ट करतात, शाओमी, रिअलमी, अजून आपल्याला ओप्पो, विवो बघायला भेटतात, इन्फिनिक्स बघायला भेटतात, ह्यांच्याबद्दल सांगते. सर्वात पहिले ते 2015 शाओमीची एंट्री झाली इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये. शाओमी ही जी कंपनी आहे ती ॲज अ ऑनलाईन कंपनी म्हणून इंडियन मार्केटमध्ये आलेली. तेव्हाच्या टायमाला जे आता आपण ऑनलाईन एकदम इझिली कोणतीही गोष्ट बाय करतो, कोणताही स्मार्टफोन एकदम विश्वास ठेवून बाय करतो, तेव्हा ते खूप कमी शक्य होत होतं. लोक विश्वास न ठेवता लोक खूप कमी प्रमाणामध्ये ऑनलाईन वस्तू बाय करायचे. व शाओमीने अशा टायमामध्ये सर्व्हाइव्ह करून आत्ता इंडियाची नंबर वन स्मार्टफोन कंपनी झाली. शाओमी ही जी कंपनी ती ओरिजिनेट चायनामधनं झाली आहे, पण जेव्हा ती इंडियामध्ये आली स्टार्टिंगला खूप कमी सेल्स होत्या. शाओमीचा नेहमी जो मोटिव्ह राहिला तो हा राहिला की आपल्याला कमी प्राइसिंगमध्ये जास्त क्वालिटी आणि जास्त फीचर्स प्रोव्हाइड करायचे. व एकीकडे हे जे मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन हे सगळे स्मार्टफोन ब्रँड्स होते, हे म्हणायला तर इंडियन स्मार्टफोन ब्रँड्स होते, पण हे जेवढे पण प्रॉडक्ट्स होते यांचे ते पूर्णपणे एकदम रिअल मेड इन चायना प्रॉडक्ट्स होते, मेड इन चायना स्मार्टफोन्स होते. चायनामध्ये अशा काही छोट्या मोठ्या कंपनीज आहेत आत्ताही एक्झिस्ट करतात, ज्या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू अजिबात झिरो आहे मार्केटमध्ये, पण ते स्मार्टफोन्स फक्त बनवतात त्याचं प्रॉडक्ट म्हणून. हे इंडियन स्मार्टफोन ब्रँड जे होते, लावा, कार्बन, मायक्रोमॅक्स, हे त्यांचे तसेच प्रॉडक्ट्स उचलायचे. व मायक्रोमॅक्स, कार्बन ह्यांची तर ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त होती इंडियामध्ये, लोक खूप मानायचे यांना, तर त्यांच्या नावावरती ते जे जुने प्रॉडक्ट्स आहेत चायनामधले ते इथे सेल करायचे ॲज अ मेड इन इंडिया प्रॉडक्ट म्हणून. ह्याच्यामध्ये एकही मेड इन इंडियाचा भाग नव्हता, फक्त प्रॉडक्ट तिकडनं आणायचे व मायक्रोमॅक्सचं नाव छापून त्यावरती मेड इन इंडिया ठेवायचे. व लोक विश्वासही ठेवायचे की हा जो प्रॉडक्ट आहे तो पूर्णपणे एक मेड इन इंडिया स्मार्टफोन आहे. पण ह्याला कम्पीट करण्यासाठी शाओमीने काय केलं, पहिले तर ऑनलाईन त्यांनी स्टार्ट केलं. ऑनलाईन ते कमी पैशामध्ये जास्त क्वालिटी आणि जास्त फीचर्स प्रोव्हाइड करायला लागले. हे ह्या कंपनीकडनं शक्य होत नव्हतं, कारण हे तर स्वतःचा प्रॉडक्ट तर नव्हते डेव्हलप करत. जे चायनामधनं प्रॉडक्ट्स यायचे तेच तसे तसे वापरायचे. एकाच दुसऱ्या वर्षातनं स्मार्टफोन ते डेव्हलप करायचं जो स्वतःचा असेल तोही एवढा खास नसायचा, म्हणून त्यांना कॉम्पीट करणं खूप कठीण झालं. त्यानंतर इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री झाली ओप्पो आणि विवोची.
ह्या टाइमापर्यंत सॅमसंगचा जो स्मार्टफोन ब्रँड होता तो सर्व्हाइव्ह करत होता, पण खूप कमी स्केलमध्ये त्याच्या सेल्स होत होत्या इंडियामध्ये. सॅमसंगचे जे टॉप लेवल स्मार्टफोन होते, फ्लॅगशिप लेवल झाले, नोट सिरीज झाली, एस सिरीज झाली, ती त्या टाइमला जास्त चालत होती. 10-20 हजारामध्ये, 10,000 20,000 तेव्हा सॅमसंगला जास्त कोणी नाही प्रेफर करत होतं. व एकीकडे शाओमीने पूर्ण कब्जा केलेला इंडियन स्मार्टफोन ब्रँडच्या ऑनलाईन जे आपल्याला सेल्स होतात त्याच्यामध्ये पूर्णपणे शाओमीचाच राज होता. कोणताही व्यक्ती ऑनलाईन जर स्मार्टफोन घेत असेल तो शाओमीचाच स्मार्टफोन घ्यायचा. खरं त्याच्यामध्ये दोन फायदे होते. सर्वात पहिले तर त्याला कमी पैसे पे करावे लागायचे, व बाकीच्या स्मार्टफोन्सपैकी जे एक्झिस्ट करतात त्यांच्यापैकी त्याला जास्त फीचर्स त्याच्यामध्ये बघायला भेटायचे. व नंतर हे जे ओप्पो आणि विवो ब्रँड्स आले, ह्यांनी ऑनलाईन मार्केटला न टार्गेट करता ऑफलाईन स्मार्टफोन मार्केटला टार्गेट केलं. सर्वात पहिले त्यांनी खूप साऱ्या ॲड होर्डिंग्स केल्या त्यांच्या. आपल्या आत्ताही मार्केटमध्ये सगळीकडे ओप्पो आणि विवोचे ॲड्स बघायला भेटतील. तुम्ही कोणत्याही इंडियन लोकल मार्केटमध्ये जर तुमच्या आजूबाजूच्या एरियाचा तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ जे ॲड्स आहेत, जे टेम्पलेट्स आहेत, बाहेर जे पोस्टर्स आहेत, ते ओप्पो आणि विवोचेच बघायला भेटतील. आत्तापर्यंत 2020 ओप्पो आणि विवोचाच राज पूर्ण ऑफलाईन मार्केटमध्ये. ह्यांनी ऑफलाईन मार्केटमध्ये एकच गोष्ट टार्गेट केली की लोकांना ऑफलाईन जे स्मार्टफोन्स विकत घेतात त्यांना जास्त नॉलेज नसतं स्मार्टफोनचा. त्यांना जो शॉपर असतो, जो शॉपकीपर असतो स्मार्टफोन सेल करतो, जो दुकानदार तो स्मार्टफोन विकतो, तो जो सांगेल तेच ते स्मार्टफोन बाय करतात. त्याच्यासाठी ओप्पो आणि विवोवाल्यांनी काय केलं, काही असे मेन मेन जे फीचर्स आहेत त्यांना टार्गेट केलं. जसं का स्मार्टफोनची डिझाईन झाली, डिझाईन त्यांनी एकदम सुपिरियर बिल्ड केली. थोडंसं त्यांनी ॲपललाही कॉपी केलं याच्यामध्ये, पण एक प्रीमियम डिझाईन त्यांनी बिल्ड केली ऑफलाईन सेंट्रिक बायरसाठी. ह्या डिझाईनसोबत त्यांनी फ्रंट कॅमेरावरती खूप फोकस दिला. जो शॉपकीपर सांगताना सांगायचं, जर तुम्ही त्या टायमामध्ये स्मार्टफोन विकत घेतला असेल ऑफलाईन, तर तो सांगायचा की या स्मार्टफोनचा जो फ्रंट कॅमेरा आहे तो खूप चांगला आहे, आपल्याला चांगली एक ह्याच्यात फीचर बघायला भेटतो. व जे ब्युटी तेव्हाचा फीचर होता ते खूप फेमस होता. आत्ता फिलहाल तर स्मार्टफोनमध्ये नॅचरल ब्युटी बघितली जाते, स्मार्टफोनची नॅचरल क्वालिटी कशी आहे एमएची ती बघितली जाते, पण त्या टायमाला जी ब्युटीवाली क्वालिटी होती, म्हणजे तुमचा चेहरा किती गोरा दिसेल, ते जास्त करून बघितलं जायचं. तुम्ही जर तेव्हा स्मार्टफोन विकत घेतला असेल तुम्हाला माहिती असेल की असंच होत होतं. ह्यानंतर स्मार्टफोन मार्केट ह्या फक्त ओप्पो, विवो आणि शाओमी ह्या तीन कंपनीने काबीज केलेलं आहे. व त्याच्यानंतर आत्ता 2017-18 रिअलमी ह्या स्मार्टफोन ब्रँडची एंट्री झाली. आता रिअलमी हा जो ब्रँड आहे तोही ओप्पो विवोच्या अंडर आहे. तो सगळ्यात पहिली तर तुम्हाला एकदम सगळ्यात सोप्पपणे सांगायचं गेलं तर शाओमी ही कंपनी एका साईडला येते, सॅमसंग एका साईडला येते, व बीबीके इलेक्ट्रॉनिक्स हा एक खूप मोठा ब्रँड आहे. ह्या बीबीके इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडच्या अंडर येतात कंपनीज ओप्पो, विवो, वन प्लस, रिअलमी व अशा अजून एक दोन कंपनीज आहेत ह्या मोठ्या ब्रँडच्या अंडर येतात. म्हणजे जे शेअर्स आहेत त्याच्याकडे, जर ओप्पोची सेल झाली, विवोची सेल झाली, वन प्लसची सेल झाली किंवा रिअलमीची सेल झाली, तर जास्त करून जो फायदा आहे तो हे बीबीके इलेक्ट्रॉनिक्स एका मेन ब्रँडला होतो. म्हणून काही टायमाला आपल्याला ओप्पोचे आणि विवोचे स्मार्टफोन सेम बघायला भेटतात, तर रिअलमीचे स्मार्टफोन्सही तसेच बघायला भेटतात. फक्त थोडे मोठे चेंजेस असतात त्या स्मार्टफोन्समध्ये. जर तुम्ही साईड बाय साईड स्मार्टफोन कम्पेअर केले तर मला थोडे मोठे चेंजेस बघायला भेटतील. कधीही बघा, कोणताही स्मार्टफोन ब्रँड जो आहे तो ओप्पो आणि विवो एकमेकांशी कधीही कम्पीट नाही करत, कारण ते एकाच स्मार्टफोन ब्रँडच्या अंडर येतात बीबीके इलेक्ट्रॉनिक्सच्या. म्हणून आपल्याला कधीही यांच्यामध्ये कंपॅरिझन नाही बघायला भेटत. जास्त करून यूट्यूबला पण जे व्हिडिओज पोस्ट करतात कंपॅरिझनमध्ये, ते ओप्पो आणि विवोमध्ये कंपॅरिझन अजिबात नाही करत, कारण दोघं पण कंपनीज एकाच मोठ्या ब्रँडच्या अंडर येतात. तर ह्यांना कम्पीट करण्यासाठी ओप्पो आणि विवोचे जे मेन ब्रँड होता बीबीके इलेक्ट्रॉनिक्स, त्यांनी रिअलमीला लॉन्च केलं. रिअलमीचा मोटिव्ह हा राहिला की रिअलमीनी शाओमीची पूर्ण स्ट्रॅटेजी तशीच्या तशीच कॉपी केली, फक्त काही थोडे मोठे चेंजेस केले. सगळ्यात पहिले त्यांनी ओप्पोचाच एक स्मार्टफोन ॲज अ रिअलमी ब्रँडच्या अंडर लॉन्च केला, ऑनलाईन लॉन्च केला तो स्मार्टफोन. त्यातही शाओमीची स्ट्रॅटेजी वापरली ती म्हणजे कमी बजेटमध्ये जास्त फीचर्स प्रोव्हाइड करणं, व तो सक्सेसफुल झाला. त्या टायमाला त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर त्यांनी नव्हता प्रोव्हाइड केला, तरी पण बाकीचे जे फीचर्स होते, तो प्रोसेसर त्यांनी प्रोव्हाइड केलेला, जी बिल्ड क्वालिटी प्रोव्हाइड केलेली, जी डिझाईन प्रोव्हाइड केलेली डायमंड कटवाली, जे आता एकदम स्पेसिफिक झाले. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आपल्याला डायमंड कट बघायला भेटतं रिअलमीच्या, ती तेव्हा खूप फेमस झालेली, व रिअलमीनेच ती डिझाईन फेमस करतो. मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे सगळे चायनीज स्मार्टफोन ब्रँड्स आहेत आता मार्केटमध्ये, ओप्पो, विवो, शाओमी, रिअलमी, ह्यांचा भारताला नक्की काय फायदा होतो, हे चायनीज ब्रँड असून भारताला असं काय फायदा करून देतात. सर्वात पहिले हे ओरिजिनेट चायनीज ब्रँड्स आहेत, म्हणजे ह्यांचे जे स्मार्टफोन्स आहेत ते जास्त करून तर इंडियामध्ये बनतात, पण ह्यांचं जे ओरिजिन आहे, जे पार्ट्स आहेत व बाकीच्या ज्या गोष्टी, कंपनी जिथनं सुरुवात झाली आहे ते ऑफकोर्स चायनाचे, चायनामधनं ती कंपनी स्टार्ट झाली, पण ज्या अर्थी ते पूर्ण स्मार्टफोन्स इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर करतात, पूर्ण स्मार्टफोन्स इंडियामध्ये बनवतात, त्याच्यासाठी इंडियामध्ये त्यांना जागा घ्यावी लागते, त्याच्यासाठी इंडियामध्ये फॅक्टरी बिल्ड करावी लागते, व इंडियामध्ये जर ते फॅक्टरी बनवत असेल तर त्यांना जे कामगार आहेत, जे वर्कर्स आहेत, ते भारतातलेच घ्यावे लागतील, त्यासाठी ते चायनावरनं तर वर्कर्स नाही मागवणार. मग ह्याच्यामध्ये आपले जे इंडियन आहेत ह्यांना एम्प्लॉयमेंट भेटते, ह्यांना रोजगार भेटतं, ते खूप मोठी चांगली गोष्ट आहे. व नरेंद्र मोदी ह्यांनी आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी ह्याच्यासाठी खूप मोठे
मोठी एक कॅम्पेन चालू केलेली मेक इन इंडिया नावाची, व प्रत्येक स्मार्टफोन ब्रँड जो आहे तो चायनीज स्मार्टफोन ब्रँड का नसो ह्या कॅम्पेनला फॉलो करतोय. म्हणून आत्ताही आपल्याला हे चायनीज स्मार्टफोन ब्रँड्स इंडियन मार्केटमध्ये बघायला भेटतात, कारण हे सर्वात पहिले तर आपल्या भारताच्या आर्थिक परिस्थितीला एक सहाय्य देत आहेत व त्याचसोबत आपल्या जे भारताचा रोजगार आहे तेही वाढवण्यात मदत करतात. शाओमी ही जी कंपनी आहे त्यांच्या फॅक्टरीमध्ये जास्त करून 90% ऑफ जे वर्कर्स आहेत, 90% जे कामगार आहेत ते पूर्णपणे लेडीज आहेत व हे इंडियन लेडीज वर्कर आहेत ज्यांना शाओमी रोजगार देते. व बाकीच्याही कंपनीचं तसंच रिअलमी, ओप्पो, विवो ह्यांच्यामध्येही जेवढे पण वर्कर्स आहेत ते सर्व आपल्याला इंडियनच बघायला भेटतात व ह्याच्यामुळे इंडियामध्ये खूप मोठी एम्प्लॉयमेंट जनरेट होते. व त्या कारणामुळे आत्तापर्यंत हे स्मार्टफोन ब्रँड्स इंडियन मार्केटमध्ये एक्झिस्ट करतात. आता आपल्या भारताच्या ब्रँडचं काय सर्वात पहिले, तर आत्ता ह्यांनी काही रुमर अशी पसरवलेली जानेवारी 2020 अशी रुमर चालू होती की परत मायक्रोमॅक्स आणि लावाशी एंट्री होईल. मीही तुम्हाला काही बातम्यांमध्ये सांगितलेलं, आत्तापर्यंतही ते बोलतात की आम्ही खूप सारे स्मार्टफोन्स लाँच करणार आहोत 2020, तेव्हा त्यांनी बोललेले. पण आता हा 2020 संपत आले, आता ऑक्टोबर महिन्याला नोव्हेंबर आहे, आता खूप जवळ आहे, तरी अजूनपर्यंतही लावा, मायक्रोमॅक्स, कार्बन ह्यांच्याकडनं कोणताही स्मार्टफोन नाही बघायला भेटला. फक्त त्यांनी अशी हवा पसरवली आहे आम्ही परत येऊ इंडियन स्मार्टफोन मार्केट. म्हणजे जसं आता हे कोरोना व्हायरस आणि जे इंडिया चायना सेंटिमेंट आहे ते झाल्यामुळे त्यांनी अशी अफवा पसरवली जाते. ही खरंच अफवा आहे का खरंच ते कोणते स्मार्टफोन आणतील मार्केटमध्ये हे तर सांगणं आता खूप 50% असं आहे. 50% येऊ पण शकतात, 50% नाही पण येऊ शकतात, कदाचित 2021 येऊ शकतात. मायक्रोमॅक्सने आता अशी रिसेंटली लीक दिली आहे की त्यांचे जे काही स्मार्टफोन्स आहेत ते BRS सर्टिफिकेशनवरती पकडले गेलेत. पण ते खरंच स्मार्टफोन आहेत का खोटे असे लीक करतात, एक फेक रुमर पसरवतात हे सांगणं कठीण आहे. आणि जरी त्यांचे स्मार्टफोन मार्केटमध्ये आले तर ते आत्ताचे चायनीज स्मार्टफोन ब्रँड्स आहेत त्यांना कम्पीट करू शकतात का नाही हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण तुम्हाला माहित असेल की आता 8,000 आपल्याला खूप अशा गोष्टी बघायला भेटतात, स्मार्टफोन खूप असे फीचर्स बघायला भेटतात जे त्या टायमाला 25,000 स्मार्टफोनमध्येही बघायला भेटणं कठीण होतं. आता तुम्हाला 10,000 11,500 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही बघायला भेटते ओप्पो K1 सारख्या स्मार्टफोन्समध्ये. तर हे जे आत्ता इंडियन स्मार्टफोन ब्रँड्स येथील मार्केटमध्ये त्यांना कम्पीट करू शकणार की नाही तो हे खूप मोठा प्रश्न आहे. तुमचे काय विचार आहेत ह्याच्याबद्दल मला नक्की खालती कमेंटमध्ये सांगा. माझ्या मते हे जे इंडियन स्मार्टफोन ब्रँड आहे त्याला आपण नक्कीच सपोर्ट करू. जर आपल्या भारताचा ब्रँड काही करत असेल, मेड इन इंडिया पूर्णपणे स्मार्टफोन रेडी होत असेल, तर नक्कीच आपण सपोर्ट करू. पण ह्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी आपल्याला जास्त प्राइसिंगमध्ये एक फालतू स्मार्टफोन नाही प्रोव्हाइड केला पाहिजे, कारण आता बाकीचे जे ब्रँड्स आहेत ते आपल्याला एक चांगला आणि क्वालिटी ऑफ स्मार्टफोन प्रोव्हाइड करतायत. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. ह्या व्हिडिओमधनं माझा फक्त मोटिव्ह एवढाच होता की काही लोकांचे असे विचार आहेत काही जे चायनीज स्मार्टफोन ब्रँड आहेत त्यांना आपण का सपोर्ट करावं, ह्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला बाकीही ब्रँड्स बघायला भेटतात, तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये फक्त चायनीज ब्रँडच का कव्हर करतात. तर माझं त्यांना उत्तर हेच आहे का जे चायनीज स्मार्टफोन ब्रँड्स आहेत त्यांनाही मी व्हिडिओमध्ये कव्हर करतो. मी कोणतीही कंट्री नाही बघत, त्या स्मार्टफोनची क्वालिटी बघतो की तो स्मार्टफोन आपल्याला कशी क्वालिटी प्रोव्हाइड करते, म्हणजे कशी व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो त्याच्या पैशाच्या हिशोबाने. तर 10,000 आपल्याला दुसरी कोणती नॉन चायनीज कंपनी ना फालतू फीचर्स असेल, चांगली क्वालिटी नसेल देत, पण तिथेच त्या 10,000 जर आपल्याला दुसरी कंपनी जी चायनीज का नसतो आपल्याला चांगल्या ऑफ क्वालिटी फीचर्स प्रोव्हाइड करते, चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करते स्मार्टफोनची, चांगलं प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते, बाकी सगळे फीचर्सही आपल्याला चांगले बघायला भेटते, तर नक्कीच मी त्या चायनीज ब्रँडला प्रेफर करेल. भलेही तो चायनाचा का नसो पण आपल्याला एक चांगला क्वालिटी बघायला भेटते, ते एक चांगली व्हॅल्यू बघायला भेटते, तिथे तुम्ही एकदम निश्चिंतपणे कॉम्प्रोमाइज करू शकता. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल तर ह्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा. कारण मराठी टेकी हा जो चॅनल इथे तुम्हाला असेच डेली मराठी टेक व्हिडिओज दिले जातात. आपण शिकू एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.